हार्दिक स्वागत सादर करे जो अच्छा कई ठळ घडामोडी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते, अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणे, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ कैलास पवार आदि यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटाविरोधात शासन प्रशासन संपूर्ण जनता आज एकजुटीने लढते हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. आपण लवकरच कोरोनाला हरवणार आहोत. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतली आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन देखील शिंदे यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून ठाणे जिल्हावासियांना केले. तसे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी नियम पाळत जास्तीत जास्त लस घ्यावी. कोरोनाच्या काळात लस बाबत केंद्र आणि राज्य सरकारने व्यवस्थित काम केले तर कोरोनाची स्थिती दूर होईल असे देखील शिंदे यांनी सांगितले. 18 ते 43 वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटर या ठिकाणी मोठी गर्दी केली. त्यात अपमध्ये रजिस्ट्रेशन होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप दिसून येतोय. 3रा टप्प्यातील लसीकरण मोहीम शासनाने जाहीर करून प्रत्येक जिल्ह्यासाठी 5 लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केली. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत ग्लोबल कोविड सेंटर येथे एक लसीकरण केंद्र सुरू झाले. यासाठी शासनाकडून कोविडशिल्डचे 3000 डोस उपलब्ध झालेत. या लसीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक, मात्र काहींची नोंदणी होत आहे तर काहींची नोंदणी झाल्या नसल्यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. रजिस्ट्रेशन झालेले आहे, मात्र जो कोविन, उमंग आणि आरोग्य सेतू अशा ॲप आहेत त्यामध्ये नो वॅक्सिनेशन सेंटर फाऊड असे दाखवत असल्याने नागरिकांमध्ये संताप दिसतोय. तर दुसरीकडे स्लॉट बुकिंग म्हणजे या नागरिकांची नोंदणी केले त्यांनाच लस दिली जाणार आहे. कोणत्याही प्रकारे वॉक इन पद्धतीने लस दिली जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे पालिकेकडून सांगण्यात आले. सध्यास्थितीत 300 लस आजमध्ये देण्यात येणार असून ही वेळ 2 ते 4 ठेवले. पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या व्यवस्थेचं नागरिकांनी स्वागत केले. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104.
सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. मासुंदा तलाव समोर असलेल्या गावदेवी मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या 15 आणि 16 वयोगटातील 2 मुलांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केले. त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडीच्या बाल न्यायालयाने दिलेत. तर गावदेवी मंदिरातील दानपेटीच्या चोरीबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात 1 आठवड्यापूर्वी तक्रार झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने CCTV तसेच इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या 2 अल्पवयीन मुलांची धरपकड 27 एप्रिल रोजी केली. त्यांनी या चोरीची कबुली दिली. दरम्यान भिवंडी येथील बाल न्यायालयात त्यांना हजर केले असता दोघांनाही बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून आणखीनही चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ठाणे महानगरपालिकेने COVID-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा काल 3 लाखांचा टप्पा पार केलाय. कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसी ठाणे महापालिकेच्या विविध लसीकरण केंद्रावर दिल्या जात आहेत. मात्र सध्यास्थितीत कोवॅक्सिन लसीचे प्रमाण कमी आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देखील याच लसीचा घेणे आवश्यक आहे. परंतु कोवॅक्सिनचा साठा कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कोवॅक्सिनचा पुरेसा साठा ठाणे महापालिकेकडे उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी चारुदत्त शिंदे यांना पत्रव्यवहार केला असून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश दिलेत. COVID-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कोविशिल्ड कोवॅक्सिन या 2 लसी उपलब्ध आहेत. ठाणे शहरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून यामध्ये कोशिल्ड व कोवॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये अनेक नागरिकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला गेला. परंतु सध्यास्थितीत कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे दुसरा डोस मिळणार की नाही या संभ्रमात नागरिक आहेत. तशा प्रकारची विचारणा देखील काही नागरिकांकडून महापौरांना होते. पहिला डोस घेतल्यानंतर लसीचा दुसरा डोस विहित मुदतीत घेणे गरजेचे आहे. ज्या नागरिकांनी कोवॅक्सिनचा डोस घेतलाय त्यांना दुसरा डोस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी महापौर नरेश म्हस्के प्रशासनास देखील कळवले आहे. नजीकच्या काळात कोवॅक्सिन उपलब्ध होईल अशी आशा महापौर यांनी व्यक्त केली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले. वाघमेळ येथील एका बांधकाम साइटवरून लोखंडी सामानाची चोरी करणारा अनिल कुमार महंतो याला दक्ष नागरिकाच्या मदतीने कासारवडोली पोलिसांनी रंगेत अटक केले. त्याच्याकडून 18,000 ऐवजी ताब्यात घेण्यात आलाय. वाघमेळ येथील विजय ग्रुपच्या ओरिविया या साइटवर पाणी पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरचा चालक अनिल कुमार याने 28 एप्रिल रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास 18 लोखंडी पाईप्स इतर सामान टँकरच्या कॅबिनमध्ये ठेवून ते चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकार येथील एका कामगाराच्या निदर्शनास आल्यामुळे तो पकडला गेला. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केले. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाण्यातील संभाजीनगर मधील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्या भागात एक मुलगी वाहून गेली होती त्याच ठिकाणी मेट्रोचे काम करताना ठेकेदाराने चक्क नाला बुजवला आहे. त्यामुळे यावर्षी देखील सध्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे एकाही अधिकाऱ्याला त्याचे स्वयंसूचक नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये संभाजीनगर येथे एक मुलगी नाल्यामध्ये वाहून गेली होती. 2 दिवसांनी तिचा मृतदेह कळवा खाडीमध्ये सापडला होता. तेव्हापासून येथील नागरिकांकडून हायवे खाली असलेल्या नाल्याच्या मोडीची साफसफाई करून तो गाळमुक्त करावा अशी मागणी केली जात होती. मात्र सदर नाला गाळमुक्त करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असताना आता मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदाराने ही वस्तीत पाण्यात बुडवण्याचा घाट घातला असल्याचे दिसून येते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.